मुंबईतील तरुणी श्रद्धा बालकर हिचे 35 तुकडे करून तिची निर्घूळपणे हत्या करणारा नराधम आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। हे प्रकरण ताजा असताना उत्तर प्रदेशातील लखनौ इथंही निधी या हिंदू तरुणीनं धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळं तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे। या केवळ एक दोन घटना नसून अनेक उदाहरणं यापूर्वीही समोर आली आहेत। या संदर्भात लव जिहादला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा लव जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीची महिला शाखा रणरागिणीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जिल्हा परिषद इथं आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आले। जे आंदोलन सुरू आहे तर ते श्रद्धा वालकर तिचे जे 35 तुकडे केलेले आहेत तर त्या विरोधात आहे। तर या संदर्भामध्ये आमची मागणी अशी आहे की आफताबला फाशी झालीच पाहिजे, त्यानंतर लव जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतर बंदी कायदा झालाच पाहिजे, त्यानंतर तिसरी मागणी आहे की हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा यांचं जे प्रेम प्रकरण आहे तर ते लव जिहाद म्हणून गणलं गेलं पाहिजे। अशा या आमच्या तीन मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। त्यानंतर इथून पुढे आमचं जे आंदोलन आहे म्हणजे जो मोर्चा आहे तर तो 21 डिसेंबरला असणार आहे। या प्रसंगी रणरागिणी शाखेच्या समन्वयक अलका वनमारे यांच्यासह हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे, दत्तात्रय पिसे, धनंजय बोकडे, सूरज मदनावाले यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। लव जिहादच्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा अशी मागणी यावेळी अलका वनमारे यांनी केली।